कोषाध्यक्ष तसेच विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे नवनियुक्त संचालक आपल्या सर्वांचे लाडके मित्र मान्य दीपकजी सोनवणे साहेब हे सत्काराला उत्तर देतील. सर्वांना नमस्कार. नमस्कार. अखंडपणाच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित असणारे आपल्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ असे आमचे मधुकर अण्णा अभंग आदरणीय नागेजी तितर काका के डी डिरंगे साहेब आणि आमचे मार्गदर्शक सुद्धा साहेब ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या या जुन्नर तालुक्यातील मित्रमंडळातील आदरणीय आपल्या अध्यक्ष आदरणीय प्रभाकर दादा डोंगसे, उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट संतोषजी काशीत साहेब, सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय नवनाथ दादा मनावणे, त्याचबरोबर समन्वयक आदरणीय अण्णासाहेब मटाले, संघटक सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे विजय अण्णा ढगे, त्याचबरोबर आमचे इंद्रजितजी पाटोळे, ॲडव्होकेट महेश गोसावी, सुनीलजी पाटेसाहेब, संपर्क प्रमुख आदरणीय उल्हासदादा पानसरे, त्याचबरोबर धनंजयदादा कुलवडे, शशिकांत आरोटे साहेब, आमचे सतीशजी आंबडेकर साहेब, त्याचबरोबर योगेशजी आंबले, दत्ताभाऊ बोराडे, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र युवा पुण्याहून ज्या या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शरदराव एंदे साहेब, आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच आम्हाला सावलीसारखे पाठराखण आमचे जे करतात आदरणीय बाबूशेठ मुटके, माझे अगदी जवळचे मित्र आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय निलेश मुटके, बाबूशेठ बरोबर उपस्थित असणारे आणि आम्ही ज्यांना महेशदादा लांडगे आमदारांचे बंधूच आहेत. या राहुलजी युवा कार्यकर्ते आपल्या मंडळाचे राहुलजी वाळून पद केली, इथेच नारळ फोडून आपण या खंडेरायाला त्या ठिकाणी सकडं घातलं की विजयासाठी आपण त्या ठिकाणी खंडेरायाला त्या ठिकाणी नारळ वाढवून तो सभेची सुरुवात केली आणि त्याच सभेनं खरं तर या निवडणुकीला टर्निंग पॉईंट ठरून त्या ठिकाणी आपला प्रचार अतिशय उंचावर गेला. अगदी तीनच दिवसामध्ये त्या प्रचाराची रणधुमाळी आपल्याला विजयामध्ये त्या ठिकाणी आपली रूपांतरित झाली आणि आज आपण या विजयानंतर आज पहिल्यांदा या प्रांगणामध्ये आपण तळी भरून त्या ठिकाणी जो शब्द आपण खंडेरायाच्या चरणी दिला होता की आपण या ठिकाणी पुन्हा येऊन आपल्या विजयाची सभा आणि या ठिकाणी तळी भरून आपण तो संकल्प पूर्ती करत आहोत. खरं तर हा संकल्पपूर्ती सगळ्या आपल्या 15 संचालकांना त्या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याचा मानस आहे. आपण सर्वांनी या सभेचं रूपांतर खरं तर एक छोटेखानी सभा होती परंतु आपण अतिशय कमी वेळेत अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला सूचना मिळाली तरी देखील आपण या ठिकाणी उपस्थित झाला. मला खरोखर कौतुक वाटतं की आपलं मंडळाची ताकद काय असते, संघटनेची ताकद काय असते, एखाद्याला त्याच्या क्षमतेपेक्षा ज्या वेळेला जे मागे पाठबळ मिळतं तर ते पाठबळ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या मंडळींनी मला दिलं. मला खरंच आज या ठिकाणी मी भावनिक होतोय की जुन्नर तालुका मित्रमंडळ मी खरा उमेदवार त्या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला या संचालक मंडळाकडून त्या ठिकाणी आपण सर्वजण जाऊन शिफारस केली आणि आपल्या जुन्नर मित्रमंडळातील आमचा पुणे विभागातील हा कार्यकर्ता आपण या उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी घ्यावा ही अतिशय मोठ्या ठासून त्या ठिकाणी आमच्या अध्यक्ष साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांनी दिलेला शब्द की जुन्नर तालुका मित्रमंडळ आपल्या बरोबर राहील आम्ही तो शब्द आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पूर्ण केला. आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली असणारी एकात्मिक भावना, आपल्या एकात्मिक भावनेचा विजयामध्ये झालेले हे तेच प्रतीक आहे. मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी खरंच मोठ्या माझ्या तुमच्या पुढे नतमस्तक होतो की आपण अतिशय कष्टानं त्या ठिकाणी या प्रचाराची रणधुमाळीमध्ये आपल्या प्रत्येकाने स्वतःहून जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीत
या ठिकाणी स्वतः अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी आकुर्डीच्या बूथवर म्हणजे अगदी रिक्षामध्ये आपले मतदार गोळा करण्यापर्यंत जे अध्यक्षांनी केलेलं काम आहे आणि मग अध्यक्ष जर असं करत असतील तर बाकीच्या मंडळींनी देखील त्या ठिकाणी त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक बूथवर आपल्या मंडळाचा तो कार्यकर्ते पाच कार्यकर्ते आपण ठेवले होते. या पाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण जर प्रत्येक ठिकाणी जुन्नर तालुका मित्रमंडळाचा एक एक कार्यकर्ता जरी आपल्याला या मतदानाच्या मध्ये आम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी खूप मदत केली या विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी जी उमेदवारीची संधी मिळाली ती खऱ्या अर्थानं मी एकटा उमेदवार नसून आपण सर्व त्या ठिकाणी उमेदवार होतात. म्हणूनच मी आज या ठिकाणी आपल्यापुढे आपल्या ऋणात राहून आपण दिलेला हा जो काही माझ्या मागे दिलेली शक्ती पाठबळ होतं त्याच पाठबळाची ही प्रचिती आहे आणि आज आपल्या खंडेरायाच्या चरणी आपण या ठिकाणी जो तळी भरली त्याच्यामध्ये आज आपले एस आर शिंदे सर या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्या एस आर शिंदे सरांच्या भाषणात त्या देखील त्या दिवशी त्यांनी जी काही जय होची घोषणा दिली त्या घोषणेचं देखील या ठिकाणी प्रतिध्वनी उमटत आहे असा मला विश्वास वाटतो. आणि आपण या पुढच्या काळात जरी मी आज त्या ठिकाणी नवनिर्वाचित म्हणून जाणार असेल तरी माझ्या मागे असणारं जबाबदारीची त्या ठिकाणी मला जाणीव आहे. आपण सर्वजण त्या ठिकाणी आपण मला ज्या काही सूचना कराल सभासदांच्या काही प्रातिनिधिक सूचना असतील त्या सूचना त्या ठिकाणी मी शिरसंवाद्य मानून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून खंडेराया मला त्या ठिकाणी चांगली बुद्धी देईल, आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहील. मला कार्य करताना आपल्या चुका होत असतात त्या चुका दाखवून देण्याची आपण त्या ठिकाणी माझा कान धरण्याची देखील त्या ठिकाणी आज ज्या हक्काने आपण मतदानासाठी आपण मदत केली त्याच हक्काने आपण माझा कान धरून नक्कीच सांगितलं पाहिजे की आपण इथं चुकतंय. नक्कीच मी त्या सूचना आपल्या मानून त्या ठिकाणी माझ्या काही ज्या काही त्या सूचनांचं पालन करावं या भावनेतून मी आज आपल्यासमोर आहे. माझ्या सर्व संचालकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या ठिकाणी त्या पॅनलमधून उमेदवारी दिली मी त्या सर्व संचालकांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या पुढच्या काळात देखील आपण सहकारामध्ये पहिलं पाऊल टाकत असू तरी या जबाबदारीची जाणीव ठेवून पुढच्या काळात हाच सहकार आपल्या सर्वांसाठी होणार आणि त्या सर्व आपण गरीब ज्या गरजू गोष्टी ज्या लोकांना लागणार आहेत आर्थिक संस्था असेल तर ते आर्थिक धोरणं जी असतात ती राबवण्याचा प्रयत्न करेल, पारदर्शकता अजून कशी यामध्ये येईल याचा प्रयत्न करेल आणि आपल्या सर्वच सभासदांचा त्या ठिकाणी न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलं मी माझ्या वैयक्तिक सर्व संचालक मंडळाच्या नवीन नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. यानंतर संपर्क प्रमुख माननीय उल्हासजी पानसरे साहेब हे आभार मानतील.